आजचा आपला अभंग जो आहे, आता कसा संयोग असतो बघा, त्याला लॉ ऑफ सिंक्रोनॉसिटी म्हणतात. आजच्या आपल्या अभंगामध्ये काल जो काही सुंदर सोहळा झाला आपल्या भारतभूमीत, त्याचा स्वाभाविकपणे वर्णन इथे येणार आहे. स्वाभाविकपणे येणार आहे, हे काही ठरवून केलेलं नाही. पण गंमत अशी की हा जो राम आहे, परमेश्वर आहे, हा दशरथ रामाच्या अगोदरपासून राम हा शब्द आहे आणि राम हा मंत्र आहे. राम हा जीवनाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम, असं सगळ्या संतांना जाणवलेलं आहे. म्हणजे रामाने सुद्धा रामजप केला असावा मला वाटतं, कारण राम ह्या शब्दामुळेच गती गती येते. तर मागल्या वेळेला आपण बघितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. म्हणजे काय, दोन पॉइंट सांगते म्हणजे ते धरून आपल्याला पुढे जायचं आहे. वेळ ही वर्तमानातला भाग आहे, हा ऍब्सोल्यूट टाइम ज्याला म्हणायचं, जी तुमच्या माझ्यासाठी सारखी असते. म्हणजे ते घड्याळ बदलता येत नाही आपल्याला, घड्याळ आहे तसंच असतं, जगभर तसंच असतं आणि ते तसंच राहणार. पण काळ जो आहे तो मनाच्या लेव्हलला गेला, इमोशन्सच्या लेव्हलला गेला, भावनेच्या विश्वात गेला की तो काळ जरा रुंदावतो. तो जो वर्तमान आहे तो वर्तमान रुंद करता येतो, संकुचित करता येतो, आपल्याला हवा तसा त्याला फिरवता येतो. तर तो जो आहे तो काळ मनाच्या लेव्हलला गेलेला, म्हणजे रिलेटिव्ह टाइम. प्रत्येकासाठी तो वेगळा आहे, माझ्यासाठी वेगळा, तुमच्यासाठी वेगळा, प्रत्येकाला प्रत्येकाचं एक मिनिट वेगळं असतं. माझं जे एक मिनिट असतं ते तुमचं एक मिनिट असतं असं नाही. आणि आपण गंमत अशी, आपण नेहमी टिपिकली एक शब्द प्रयोग वापरतो बघा, म्हणजे तू किती तासाभरात येणार, म्हणजे ISP का, म्हणजे काय. मी असं नेहमी म्हणते की आपला भारत भूमीतले आपण जे भारतीय रहिवासी आहोत ना, हाय आपण मनोभूमीत राहतो. आपण जड जीवात कमी पण मनोदेहात जास्त राहतो, त्यामुळे आपल्याला काळाचं बंधन वाटत नाही काही, की आपण काळात येणं म्हणजे काय, एक्झॅक्ट ऍब्सोल्यूट टाइम पाळणं म्हणजे काय, हे आपल्याला फारसं कळत नाही. तर गंमत अशी आहे की जडजीवात असताना आपण दोन्हीच समत्व साधता आलं पाहिजे आपल्याला. आणि हे समत्व साधण्यासाठी काय करता येतं, तर नाम उच्चारण हे समत्व स्वाभाविकपणे खूप छान आपल्याला साधता यायला लागतं. कारण नाम उच्चारण जे आहे, मागल्या वेळेला मी ते सांगितलं, अन्नमय कोश जो आहे आपला हा वर्तमानात असतो. अन्नमय कोशाला रिलेटिव्ह टाइम माहिती नाही, तो जे आत्ता घडतं तेच भोगतो किंवा उपभोगतो. त्यामुळे का वेळेवर असणं म्हणजे ह्या देहाचा उच्चार करणं, म्हणजे देहात राहून जे आपण करतोय, देहाला ऍक्शन्स देतोय, त्या देहात राहून जी ऍक्टिव्हिटी करतोय, ती जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण आपल्याला वर्तमानात आणत असते. म्हणजे जो कर्मयोग आपल्याकडे सगळा सांगितलेला आहे, त्या जर आपण देहात राहून तो कर्मयोग केला, म्हणजे मन एकीकडे आणि देह दुसरीकडे असं न करता पूर्ण चित्त आपण जे करतोय त्याच्याकडे असेल, करा काम काम काम, घ्या विठोबाचे नाम, चित्त पावेल विश्राम, आनंद येईल आत्माराम. हा जो आत्माराम आहे तो जर आनंदून जायचा असेल, आनंद वाटायचा असेल आपल्याला, तर काम करता करता तुमचं मन सुद्धा तिथे असणं गरजेचं आहे. तर हेच आपण सगळ्या अभंगांमध्ये खरं सगळे संत हेच सांगायचा प्रयत्न करतायत. तर आज आपण थोडस ते नाम घ्यायचंय. मग मागे एकदा सांगितलं विठ्ठल नामाबद्दल आपण थोडस बघितलं, तर आज आपण रामनामाबद्दल बघूयात. कारण पुढल्या दोन ओळी आहेत ह्या अभंगातल्या हरिपाठातल्या, त्या रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. आपल्याला माहितीये माऊलींनी जो मंत्र दिला सगळ्यांना, माऊलींनी जो मंत्र दिला तो रामकृष्ण हरी मंत्र दिला. आता काही जण त्याला जय सुरुवातीला लावून जय जय रामकृष्ण हरी करतात, पण मूळ जो मंत्र दिला तो रामकृष्ण हरी दिला. तर त्याच्यातला ह्या दोन ओळींमध्ये रामकृष्ण पण आलाय आणि हरी पण आलाय.
पण सुरुवातीला माऊली काय म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, म्हणजे राम आणि कृष्ण हे नाम घेतल्याने सर्व दोषांचं हरण होतं. म्हणजे आपण जे संचित घेऊन आलेलो आहोत, जे काही सगळं आपण ज्याला डेस्टिनी म्हणतो की ह्या जन्मात मी हे करायचं ठरवून आलेली आहे, एवढं एवढं काम पूर्ण करायचं, या या गोष्टी पूर्ण करायच्या, ह्या गेल्या जन्मात माझं हे चुकलं होतं ते दुरुस्त करायचं, माझ्या आजीचं माझ्या आजोबांचं ह्या या गोष्टी त्यांनी काय गोंधळच करून ठेवला होता, हिशोबच नाही नीट ठेवले, मला ते इथे येऊन नीट करायचे. तर आपण अशी जेनेटिक कर्म घेऊन येतो आणि आपली वैयक्तिक आपल्या संचितातली कर्म घेऊन येतो, असं सगळं मिळून आपण काहीतरी अजेंडा घेऊन आलेलो असतो जन्माला येताना, ज्याला लाईफ पर्पस आपण म्हणू शकतो, सोल पर्पस म्हणू शकतो, किंवा जीवनाचं गंतव्य म्हणू शकतो, तुम्ही त्याला नामकरण काही करा, पण हे आपण घेऊन आलेलो असतो. तर हे करायचं कसं, तर युजली आपण हे घेतो म्हणजे दुरुस्ती कार्य करायला घेऊन आलेलो असतो, म्हणजे दोषांचं हरण करण्यासाठी जन्म असतो. कारण आपण बघितलं ना, हे जीवन आहे, ह्या देहात आपण आलो, म्हणजे ह्या अद्वैतात आपण आलो, द्वैतात आलो की इथे सुख आणि दुःख दोन्ही आहेत आणि आपल्याला तर दुःख नको असतं, बरोबर आहे. मग आपण देहात येतो कशाला हो, आपण काही आपण तिथे जेव्हा स्वर्गात होतो जन्माला येण्यापूर्वी आनंदात होतो की मग कशाला ओढून ताणून दुःख घ्यायचा इथे. तर इथे दुःख आपण अशासाठी घेतोय कारण आपल्याला काहीतरी कार्य करायला आपण इथे आलेलो, आपण टाइमपास करायला जन्म नाही घेतलेला. आपण सगळ्यांनी, प्रत्येक मनुष्यानी नाही, प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक जीवाने जो जन्म घेतलेला आहे, त्या जन्माला काहीतरी कारण आहे, काहीतरी कार्य करायला घेऊन आलोय. आणि आपण ज्याला म्हणतो की आपण मागे बघितलं की भगवंत असतो, आपण लोकांचं जेव्हा बघितलं ना, सप्तलोक आणि पाताळ आणि हे, त्या इतर लोकातल्या कोणालाही काही जर काम करायचं असेल, अरे हे इथे दुरुस्ती करायला हवी आहे, तिथे दुरुस्ती करायला हवी आहे, तर काय करतात ते, ह्या लोकातल्या जीवांना जन्म घ्यायला सांगतात आणि त्याला सांगतात करशील का ग हे काम, म्हणजे जरा FB लाईव्ह जायचं आहे करशील का ग. तर मंजिरी म्हणते नको ना, कंटाळा आलाय, अगं जा ना, कोणीच तयार नाहीये, तू तरी कर, हे कार्य आपल्याला करायचं आहे, बरं बरं ठीक आहे मी जाते. आणि मग काय होतं, आपण इथे जन्माला आल्यानंतर जातो विसरून, आणि मग लोकांना मागे लागायला लागतं की आपल्याला हे कार्य करायचं आहे, हे कार्य करायचं आहे, हे कार्य करायचं आहे, आणि नाहीतर ते कार्य थांबून राहत. तर अशी आपण प्रत्येक जण, मी एक एकला FB लाईव्ह चं दिलं, कारण आता आपण FB लाईव्ह वर आहोत म्हणून, पण असं आपण जीवनाचं गंतव्य ठरवून आलेलो आहोत, खूप मोठा अजेंडा घेऊन आलेले आहोत, प्रायमरी सेकंडरी थर्ड लेवल फोर्थ लेवल असे त्याचे सगळे जे दोष हरण करायचे आहेत आणि प्रगती करायची आहे, त्या सगळ्यासाठी आपण हा देह घेतलेला आहे. कारण भगवंताला काय आहे, विश्व चालवायचं आहे. हा रामाला, तो जो राम आहे त्याला हे संपूर्ण विश्व चालवायचं आहे. आता विश्व तो कसं चालवणार आहे, तो जन्म घेतो आपल्या प्रत्येक जीवामध्ये अंश रूपाने देवत्व असतच. आता त्या अंशाचं मोठं करायचं की नाही हे आपल्यावर अवलंबून असतं, पण अंश प्रत्येकाच्यात असतो. म्हणजे कोणीच ह्या भूतलावर असं नाही की ज्यांच्यात भगवंताचा अंश नाही, त्यामुळे भगवंताचा अंश प्रत्येकात असतो आणि तो विकसित करायचा आहे. हे एक आपलं प्राईम म्हणजे सोल एव्होल्युशन ऑफ सोल आपण ज्याला म्हणतो, आत्मउन्नती करायचे, हे एक प्राईम संपूर्ण मानवतेचं कार्य असतं. पण प्रत्येक वैयक्तिक लेव्हलला सुद्धा प्रत्येक जण काही ना काही कार्य घेऊन आलेलं असतं की मी हे करीन, मी हे करीन, की मी ह्या माझ्या घराची साफसफाई करेन, अगं तू मग या आमच्या घरी येशील का, आमच्या घरीचे पण पापड करायचे, बरं येईन येईन, मी दुपारी येऊ का, हो. हे सगळं आपण प्लॅनिंग जसं आपल्या दैनंदिन जीवनात करतो की किती वाजता मी तुझ्याकडे येऊ अमुक करू, हे सगळं प्लॅनिंग आपण जन्माला येण्यापूर्वी करून ठेवलेलं असतो की ह्या दोषाचं हरण कसं करायचंय, त्या दोषाचं हरण कसं करायचंय, सगळं वी हॅव कम हिअर प्लॅन. पण जोपर्यंत आपण ते ऍक्शन घेत नाही तोपर्यंत आपल्याला काही म्हणजे ते कार्य होऊच शकत नाही.
ऍक्शन घेणं याच्यासाठी राम नाम, ऍक्शन घेण्यासाठी राम, र हा जो उच्चार आहे मागे मी सांगितलं होतं आणि मी नेहमीच सांगते, र हा उच्चार अग्नि तत्वाचा उच्चार आहे आणि र आ र अधिक आ आकार आहे हा महाआकाशात जातो, बहिरंगात जातो। म्हणजे राम म्हटलं की अग्नि आहे आणि अग्नीचा जो ती वॉर्म्थ आहे म्हण उष्णता आहे ते अग्नीची उष्णता बाहेर जाईल आणि अग्निमध्ये अजून एक असतो प्रकाश, तो प्रकाशही सगळीकडे पसरेल, तो रा आहे। आणि म काय आहे, म ह्या उच्चाराने नंतर त्या अग्नीला शांत पण करायला लागतं ना, राम राम मनी सगळं शांत होतं, आत्मसात होतं। म ह्या अक्षराने संपूर्ण शरीरात ज्याला ॲसिम्युलेशन म्हणतात ना, की आपण अन्न खाल्लेलं असलं की व्हिटॅमिन्स खाल्ले तर जिथे व्हिटॅमिन्स जायला हवे तिथे ते पोचायला पाहिजे, तिथे पोचण्याची प्रक्रिया आहे हा, ती आपण शोषून घेणं ही जी प्रक्रिया आहे ती त्या मकाराने व्हायला लागते। म्हणजे रा मध्ये जे आपण जे प्रकट करतो त्या रा मध्ये प्रकट केल्यानंतर ते आत्मसात पण व्हायला पाहिजे ना, ते स्थिर पण व्हायला पाहिजे, त्यामुळे मकाराने ते स्थिरावतो। मग परत दुसरा रा रा म राम 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 असे आपण जर रिपल्स असे लाटा आपण पसरवत जातो कशाच्या, तर आपल्याला जे कार्य करायचं आहे त्याच्यात आपण स्वच्छता कशी करतो, जमीन कशी सारवतो, तसा आपल्याला हवा तेवढा जो परिसर आहे त्या परिसरात सुद्धा संपूर्ण स्वच्छता करणं। कारण अग्निनी म्हणजे कसा दाह सगळा तिथे वॉर्म्थ आली की कार्य करायला सुद्धा सोपं जातं आणि एक खुंकर घातल्यासारखं आपण व्हॅक्यूम क्लिनरनी कसं क्लिनिंग करतो तसा आपल्या आजूबाजूचा परिसर सगळ्या त्या रा मध्ये क्लीन व्हायला लागतो। हा व्हॅक्यूम क्लिनरने जसा क्लीन करतो तसं, तर आपण रा म्हटलं की तर व्हॅक्यूम क्लिनर सुरू आपला, तर किती वेळ करायचा ते प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं हा। पण आता रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, पण मग जर रामाने ही स्वच्छता होत असेल तर मग कृष्ण कशाला हो हवाय, माऊली कृष्ण पण सांगतात म्हणायला, फक्त रामावर ते थांबत नाही, रामकृष्ण रामकृष्ण नाम सर्व दोष हरण। तर ते आता हे झालं बहिरंगाच्या जगात राम, जे ज्याला आपण मटेरियल लाईफ म्हणतो, ज्याला आपण संसार म्हणतो, त्या संसाराच्या जगतात राम, त्यांनी स्वच्छता होणारे, त्यांनी स्ट्रेंथ येणारे, त्यांनी भीती जाणारे, राम ह्या उच्चाराने बोल्डनेस येणारे, आपलं कर्तव्य करण्याची बुद्धी होणारे, हे सगळं त्या राम उच्चाराने होणार। पण मग कृष्ण कशाला हो, तर जे काही आपल्याला कार्य करायचं असेल ते रागा रामामध्ये अग्नि आहे हे लक्षात ठेवा, उष्णता आहे, प्रचंड उष्ण आहे। आणि जर राम एक्स्ट्रा झालं, एक्स्ट्रा हीट झाले तर काय होईल, सगळीकडे जळून जाईल। तर त्या रामाला तुम्ही धरायला पाहिजे, धारण करायला पाहिजे। ती धारण शक्ती जी आहे ती कृष्णामध्ये आहे, ती जी धारण शक्ती आहे ती प्रेमात आहे, ती धारण शक्ती आहे ती भक्तीत आहे। तर कृष्ण हा भक्तीचा प्रेमाचा शांततेचा चंद्राचा प्रतीक, म्हणजे राम हा जर सूर्य असेल तर कृष्ण हा चंद्र आहे, राम ही पिंगला नाडी तर कृष्ण ही इडा नाडी, शांत आणि ही सूर्य नाडी एकदम दाहक सगळं पटापट पटापट काम करायची। तर हे जे आहे हा बॅलन्स जेव्हा जमतो बाहेरचं आत आणि आतलं बाहेर हा, आणि बाहेरचं बाहेर आणि आतलं आत हे दोन्ही जेव्हा समन्वय होतो तेव्हा रामकृष्ण नामाने काय होतं, सर्व दोष हरण, म्हणजे आतल्या सुद्धा दोषांचं हरण करायचंय ना, पण आतमध्ये सूक्ष्म पाहिजे, आतमध्ये प्रेमाने केलं पाहिजे, किंवा बाहेरचं सुद्धा जे करू ते प्रेमाने आपण जर कार्य केलं कुठलंही तर ते नेहमी नुसतं सफल होतं नाही, आपण स्वतःही आनंदी होतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो, त्यामुळे आनंद विकसित होतो। त्याने राम कृष्ण हे दोन्हीचे उच्चार पाठोपाठ केले असता, इडा आणि पिंगला नाडी ह्या दोन्हीचा बॅलन्स झाला असता
आनंद आनंदाचा प्रत्यय येतो, कारण आपण लेफ्ट आणि राईट पॅराडॉक्सिकल आपण आहोत. मनुष्य देह हा देह देहात असताना आणि मनुष्य योनी किंवा हे द्वैत आहे म्हणतो ना, तर आपण रामकृष्ण एकत्र उच्चार केला असता ते ऑपोजिट्स न होता कॉम्प्लिमेंटरी होतात तत्व. म्हणजे मी नेहमी हा हे उदाहरण देते आणि पटकन ते लक्षात येतं की हे फोर्सेस आहेत, एक फोर्स इकडे जातोय आणि एक फोर्स इकडे जातोय. म्हणजे हा समजा आत जात, हा आत जातोय आणि हा बाहेर जातो. आता हे जो बाहेर जाणारा जो फोर्स आहे हा, तो इथूनच जाणार आहे ना, मधूनच जाणार आहे आपल्या, तर त्यांनी ह्याच्यापुढची टक्कर घेतली आणि तो म्हणाला तू बाजूला हो, मला जायचंय, मला वाट मोकळी करून दे, मला जायचंय तिकडे. आणि हा पण जर हटून बसला, मी नाही जाणार, तर काय होईल? द्वंद्व होईल, लढाई होईल, युद्ध होईल. पण त्याने जर समन्वय साधायचा ठरवला तर पॉसिबल आहे का ह्याला ह्या दिशेने आणि त्याला या दिशेने जाणं आणि तरी हात मिळवणी केली तर हे सगळे फोर्सेस एकत्र येतात आणि प्रत्येक जण आपापलं काम करतो आणि सर्वांगीण काम होतं. आणि गंमत असे की ते दोघं एकमेकांना पूरक होतात, याला त्याची शक्ती मिळते, त्याला ह्याची शक्ती मिळते आणि जे कार्य होणं अपेक्षित आहे ते रामकृष्ण ह्या नामातून होतं. तर एकनाथांनी जे फुगडी हा जो त्यांचा आपण म्हणू काय अभंग आहे, तर त्याच्यामध्ये फुगडी हे सुद्धा जे काही सांगितलेलं आहे, फुगडी म्हणजे आपण एकमेकांचे हात धरून, तो खेळ सांगितलाय ना, वी आर इन ऑपोजिट डायरेक्शन. ळ सारखी आपण आकृती करतो आणि आपण गोल फिरतो. एकाने जरी दुसऱ्याला खेचायचं ठरवलं, किती पूल पाहिजे दोघांचा? समान पूल पाहिजे. मी इकडे खेचतो, इकडे खेचतो की तो सुंदर खेळ होतो. अगदी सगळेजण टाळ्या वाजवतात, फुगडी छान झाली की. तर आपण आनंदाने जेव्हा ते करतो, ऑपोजिट्स एकत्र येतात, दे कॉम्प्लिमेंट इच अदर, दे गिव्ह इच अदर देअर फोर्सेस, दे गिव्ह इच अदर देअर स्ट्रेंथ. कारण माझ्यात काहीतरी चांगलं आहे आणि सुरेखा त्यांच्यात काहीतरी चांगलं आहे, माझ्यात काही लिमिट्स आहेत, सुरेखा त्यांच्यात काही लिमिट्स आहेत, बरोबर. आता आम्ही दोघी जर एकत्र आलो तर माझ्या लिमिट्स त्या कव्हर करतात आणि त्यांच्या लिमिट्स मी कव्हर करते. ओव्हरऑल हा कार्यक्रम छान होतो. आणि तो पूर्णत्व जर आपल्याला बघायचं असेल तर दोन्ही जर एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं, मला मराठी शब्द त्याला असे पटकन आठवत नाहीत म्हणून मी इंग्लिश शब्दात सांगते, एक कॉम्प्लिमेंटरी आहे आणि एक ऑपोजिट आहे. ऑपोजिट म्हणजे तू वेगळं मी वेगळी, म्हणजे मी नाही तुला मदत करणार, तू मला मदत करू नको. नाही नाही, आपल्यात एकमेकांच्यात जी कमी आहे ती आपण एकमेकांना पुरवायची. जसे मित्र मित्र म्हणून मैत्रभाव, पतंजलीनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं, मैत्रभाव सगळ्यात श्रेष्ठ का? पण मित्र विरुद्ध विचारांचे असतात पण एकमेकांना मदत करतात. बरं, तुला हे करायचंय का? मला आवडत नाही पण मी तुला करते मदत. हे मित्रत्वाचं नातं. म्हणजे agree to disagree and help each other simultaneously. म्हणजे मला तुझं पटत नाहीये पण ठीक आहे, तू म्हणतेस तर मी तुला करते मदत. तुला हवी आहे ना माझी मदत? ठीक आहे, घे. तुला छान वाटणार आहे ना? घे. तर हा तो मैत्रभाव आहे. तर हा मैत्रभाव आपापच ह्या रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, या मैत्रभावातून जेव्हा ह्या घटना घडायला लागतील. कृष्ण श्रीकृष्ण कृष्णाचं नाम हे सुद्धा मैत्रभावच दाखवतो. तर रामकृष्ण नाम सर्व दोष हरण ना, तर हे दोष हरण होतात आपले, म्हणजे आपलं संचित कमी व्हायला लागतं. आपण दुसऱ्याचं संचित कमी करायला मदत करू शकतो, कारण हे द्वैताच्या जीवनात आपण आलोय. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुकंथ, ह्या घटना घडायला लागतात. तर रामकृष्ण नामाने हे घडायला लागतं. प्रेम नसेल तर तो राम खूप दाहक होईल. त्यामुळे प्रेमाने श्रद्धेनेच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. चिडून 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 झालं तर तो खूप दाहक स्थितीत येईल. आणि मग पुढे काय म्हणतायत? जड जीवा तारण हरी एक.
या पहिल्या दोष हरणामध्ये हरि आलाच नाही आणि एकीकडे तर आपण म्हणतो शिवतत्व हे डिस्ट्रक्शनचं तत्व आहे आणि राम आणि कृष्ण राम आणि कृष्ण हे म्हणजे विष्णूचे अवतार म्हणजे ते तारण करणारे आहेत मेंटेन करणारे आहेत पण इथे तर काहीतरी वेगळंच म्हटलंय जड जीवा तारण हरी एक इथे हरीला तारणधार म्हटलंय असं काय बरं उलटच उलट काहीतरी झालंय की काय माऊलींना काय काहीतरी चुकलं की काय माऊलींचं तर माऊलींचं चुकलं नाहीये त्यांना असं म्हणायचं असणार नक्कीच की तारण ठेवणं म्हणजे आपण गहाण ठेवणं म्हणतो ना तर गहाण काय ठेवलाय हा जड जीव गहाण ठेवलाय जे काळ वेळ नाम काळामध्ये ह्या जड जीवाला आणलाय म्हणजे वेळाच्या लेव्हलला आणलाय त्याला जड जीवच वर्तमानात काम करू शकतो बाकी कुठलेही जीव वर्तमानात नाहीत बाकी काळ हा सगळ्यांना एक आहे पास्ट प्रेझेंट फ्युचर असं काही नाहीच किंवा फक्त प्रेझेंट आहे आपण म्हणू शकतो जे फक्त वर्तमान आहे म्हणू शकतो पण काळ आणि वेळ दोन्ही आहे असं इतर लोकांमध्ये नसतं फक्त मनुष्य लोकात हे आहे त्यामुळे हा जड जीव तारण ठेवायला लागतो कशासाठी तारण ठेवायचं आहे तर तो काम करणार आहे हो त्याला कामाला लावायचं आहे ह्या जड जीवाला कामाला लावायचं आहे आणि कोण कामाला लावणार आहे तर माझ्यातलाच हरी कारण मी तो अंश घेऊन आली आहे अंश मी घेऊन आली आहे म्हणून तर मी तयार होते ना की तो काही एक मातीचा पुतळा नाही हे करत म्हणजे आपल्याकडे पार्वती आणि शंकराची जी गोष्ट आहे की त्यांनी पार्वतीने गणपतीला तिच्या मळातून बनवलं मळा मळ म्हणजे काय पृथ्वी तत्व आहे हो ते तर पृथ्वी तत्व म्हणजे द्वैताचं हे आहे तर ते द्वैतात येतं म्हणून मूलाधारात गणपती असतो तो द्वैतात आहे त्यामुळे त्याला द्वैताचं महत्व खूप आहे आणि राम कृष्ण हे आहेत हे द्वैतात नाहीत आणि हरी आहे हा द्वैतातही आहे आणि अद्वैतातही आहे दोन्ही तो आहे त्यामुळे तो काय करतो जडजीवात पण आहे तो आणि पलीकडे रामात पण आहे कृष्णात पण आहे तो सगळ्यांच्यातच आहे हा तर तो हरी जो आहे तो मारत नाही तो स्वतः मारत नाही तर तो रामकृष्णांना पाठवतो रामा हे सगळे कृष्ण विष्णूला सांगतो अरे जरा ह्याचा वध कर रे अरे जरा त्याचा वध कर रे तो जरा खूपच माजलाय त्याचा जरा वध कर रे तर तो विष्णू म्हणतो बरं आलोच हा त्याचा वध करून कि तो येतो अवतार घेतो अवतार कार्य करतो आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य संभव काय मला ते पटापटा आठवत नाही ते समोर लागतं मला ठीक आहे पण आपल्याला तो अर्थ कळला की जेव्हा धर्मात धर्म खाली जायला लागतो एथिक्स आणि मॉरल्सचा लोप व्हायला लागतो तेव्हा मनुष्य रूपात हे अवतारी कार्य व्हायला लागतं जसं रामाचं झालं जसं कृष्णाचं झालं अवतारी कार्य ते पूर्ण पूर्ण अवतार म्हणून आले म्हणजे जन्मापासून ते अवतारी कार्यच करतायत पण मनुष्य देह आपण जेव्हा धारण करतोय आपल्यासारखे जे कॉमन मॅन आपण म्हणतो ज्याला ते असतो आपण अंशानेच त्यांच घेऊन येतो हा पण आपण हेच कार्य करायला आलोय म्हणजे आपण सगळेच विष्णूचे अवतार आहोत कोणी पाठवलं हरिणी हरिणी ह्या देहाला तारण धरलेलं आहे की बाबा मी तुला बनवतो जा तिथे खाली आणि ही ही कामं करून ये कारण हरीला पण सुद्धा जर का करायचं असेल काम ना तर त्याला देह घ्यावा लागतो देहाशिवाय हे कार्य द्वैताशिवाय हे कार्य शक्य नाही म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायला तो मध्यबिंदूतूनच जायला लागतं जो मध्यबिंदू पृथ्वी तत्वात आहे जो मध्यबिंदू आपल्या भूदेवीकडे आहे वसुंधरेकडे आहे त्यामुळे ही हे जे पृथ्वी तत्व आहे ह्याला प्रचंड महत्व आहे हा अन्नमय कोश आहे हा जड जीव आहे त्याला प्रचंड महत्व आहे आणि सगळे देव मानतात हो या मनुष्य देहाला का कारण आपण काहीतरी कार्य करायला इथे घेऊन आलेलो आहोत जड जीवा तारण हरी एक असा हा हरी जो आहे कारण काय आहे जुनं गेल्याशिवाय नवीन
करता येत नाही काही काम. कन्स्ट्रक्शन करायचं असेल कन्स्ट्रक्शनच करणार आहे तो. हरी काय करणार आहे, नवीन काहीतरी तयार करणार आहे, ते काम तो ब्रह्माला सोपवणार आहे. हा, परंतु काय करायचं ते तोच सांगणार आहे ब्रह्माला, हे करायचंय ना, अमुक अमुक करायचंय ना, मग ब्रह्मा कामाला लागणार निर्मितीच्या. पण त्याची जी सगळं व्यवस्थापन आहे म्हणून तो सर्वात उच्च शिव हरी. तर तो हरी जो आहे आणि तिथे त्यांच्यात भांडण नाहीये हो, त्या तत्वांची कामं आहेत, त्याच्या कार्य जी आहेत ना त्या कार्याप्रमाणे त्याला नाम दिलाय. नाहीतर त्रिगुणात्मक आहे प्रकृती, म्हणजे ते सगळं एकच आहे. फक्त एक आपल्या मनुष्य देहाच्या दृष्टीने आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला एका वेळेला एकच बाजू दिसू शकते, आपल्याला तिन्ही बाजू एकत्र दिसत नाही. पण आपण जर आतून बघायला लागलो तर आपल्याला तिन्ही बाजू एकत्र दिसतील. म्हणून अनुभव येऊ शकतो त्याचा, पण तिचा बाहेर बहिरंगात शोधायला गेलं तर एका वेळेला एकच दिसतं, एका वेळेला तिन्ही दिसू शकत नाही. कारण आपल्याला मागे डोळे नाही, आपल्याला सोयच नाहीये ती केलेली. कारण आपल्याला द्वैतात कार्य करायचंय, मागे पुढे सगळीकडे बघायला लागला तर तुमचं कार्य कसं होणार? तुम्ही गोंधळून जाल, इकडे बघायचं का तिकडे बघायचं, पुढे बघायचं का मागे बघायचं. कारण मागे पुढेच कळणार नाही ना, मागेही दोन डोळे असतील आपल्याला. तर नक्की मागे कशाला म्हणायचं हे आपल्याला पंचायत पडेल. म्हणजे आधी बुद्धी आपली विचित्र काम करते, त्याच्यात अजून हे मागे पुढेचा गोंधळ झाला, उजव्या डाव्याचा गोंधळ झाला, तर आपल्याला कसं कळेल? त्यामुळे आपल्याला गोल नाही बनवलेलं, आपल्याला एका रेषेत बनवलंय, लिनियर बनवलंय आपल्याला. कारण आपल्याला पुढे मागे ते गंतव्य आहे, ते पाथ आपल्याला चालायचा आहे, हे सगळं मनुष्य देहात राहून करायचं आहे. आणि त्या मार्गावर जे जे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या दुरुस्त करत 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 आपण पुढे जायचं आहे. हे कार्य मनुष्य देहात राहणाऱ्या प्रत्येकाला दिलेलं आहे, आपल्या प्रत्येकाने ते कार्य करावं अशी अपेक्षा आहे. माऊली सारखं सांगतायत, रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. तुझ्या वाट्याला तुझे दोष हरण घेऊन आलेली आहेस करायला, की एवढं मी काम करणार आहे, एवढ्या गोष्टीचं मी हरण करणार आहे. तुमच्या मर्यादेप्रमाणे तुम्ही घेऊन आलाय, तर त्याचं हरण करण्यासाठी ते म्हणतात सोपं आहे. गप्पा मारता मारता सुद्धा रामकृष्ण नाम घेत बसला तुम्ही. राम 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 रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण म्हटलं की आत प्रेमाचा असा पाझर फुटतात. आतून जलतत्व आणि पृथ्वी तत्व हे जागे होतात. आणि जेव्हा अग्नी पृथ्वीशी म्हणजे बांधलेला असतो तेव्हा तो भडकत नाही आणि हृदयापर्यंत अग्नी जातो आणि हृदयाच्या पुढे तो थांबवला जातो. कशाने? कृष्ण नामाने. कारण कृष्ण हृदयात आहे, राम मणिपूर चक्रात आहे, तर कृष्ण हृदयात आहे. त्यामुळे त्या रामाला ह्याच्या पुढे जाऊ द्यायचं नाहीये, हृदयाच्या पुढे. कारण इथे जो वरती गेला ना तर तो अग्नी जो वरती गेला, अग्नीचे दोन भाग आहेत, एक प्रकाश भाग आहे आणि एक त्याची उष्णता भाग आहे. तर उष्णता वरती जाऊ नाही चालत, अगदी थोडीशी बारीकशी उष्णता, तेवढी धग आपण म्हणतो ना, तेवढी धग पुरते वरती जायला. तर हृदयापर्यंत जेव्हा अग्नी येतो तेव्हा इथे धग पुरते, हृदय चालवायला मात्र अग्नी लागतो. त्यामुळे हृदयापर्यंत तो अग्नी जायला हवा, तिथे रामकृष्णांचा मिलाप होतो. म्हणून रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. सर्व दोष या हृदय आहे, हृदयाच्या ठोक्यात ना आपल्याला माहितीये हृदयात काय काम करतं. ते संपूर्ण रक्त जे कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचं जे सगळं आहे, व्हेन्स मधून आलेलं रक्त शुद्ध करून ते संपूर्ण शरीराला पुरवायचं, हे सगळं कार्य हृदय करतं. कारण तो भेद नाही, हृदय भेद नाही करत, त्याला नको असलेलं पण तो घेतो आणि त्याचं हवं असलेल्यात रूपांतरण करतो. ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या हृदयात आहे. पण आपण त्याला हृदयात यायला हो म्हटलं तर ना, त्या दोषांना सुद्धा स्वीकारावं लागतं. दोष स्वीकारायला लागलो की त्याचं हरण होणं सोपं जातं. तर रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड जीवा तारण हरी एक. तर असा हा जो हरी आहे ह्याचीच ही रूप आहे. काही जण म्हणतील की राम मोठा, काही जण म्हणतील कृष्ण मोठा, काही जण म्हणतील शंकर
शंकर नाव आवडेल, काही जणांना महादेव नाव आवडेल, काही जणांना म्हणतील नाही नाही आमचा आपला ब्रह्माच, काही जण म्हणतील की आमचा आपला हनुमान, काही जण सीतामाईला म्हणतील, काही जण देवीला म्हणतील. हे वैविध्य तर आहेच, मग प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्यांनी नाम घ्यावं. आणि मागल्या वेळेला जे मी सांगितलं, तुमचं साध्य काय आहे, तुमचं कार्य काय आहे, सहसा आपली जी आवड असते ना ती आपण जे गंतव्य किंवा लाईफ पर्पज घेऊन आलेलो आहोत त्याप्रमाणे सहसा आपली आवड असते. विरळ असं कधीतरी होतं की आपलं आपण चुकतो, पण सहसा आपली जी आवड असते, कारण आपल्याला असं लक्षात येईल की आपली आवड पण बदलत जाते. बघा आपण बदलत गेलो की ना, मला लहानपणी गणपती खूप आवडायचा, पण आता एवढं नाही मला वाटत, आता मला मारुती आवडतो. म्हणजे लहानपणी काय होतं वेगळं आणि आता मोठेपणी काय वेगळं आहे, तर आपला प्रवास झाला ना, त्यावेळेला ती देवता महत्वाची वाटत होती. हेच असेल असं नाही, वेगवेगळं असेल, कोणाला कुठला तर कोणाला कुठला. मागल्या वेळेला मी कृष्ण आणि गणपतीचं उदाहरण दिलं होतं. तर असे देवता जे आहेत हे पैलू आहेत, ते विश्वाचे पैलू आहेत. ज्याला जो पैलू भावेल तो त्यांनी उचलावा. आणि कॉमनली तुम्हाला काय म्हणावं माहिती नसेल तर माऊलींनी सांगितलेलं आहे, कारण आपल्याला सगळेजण काही ह्या विचार करणार नाहीत, त्याचं विश्लेषण करणार नाहीत, त्याचा अभ्यास करणार नाहीत. कारण सगळ्यांना अभ्यासाची आवड असेल असं नाही, काही हरकत नाही. तुम्हाला अभ्यासाची आवड नसेल तर अभ्यास केलेली मंडळी आहेत ती आपल्याकडे, मग त्यांच्याकडून फक्त हे म्हणा, प्रिस्क्रिप्शन घ्या आणि ते औषध घ्या. सगळ्यांनी डॉक्टर व्हायची गरज नाही, पण डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन घ्या की तुम्ही बरे व्हाल. तसंच ह्या संतांनी सांगितलेलं, त्यांनी सांगितलं राम नाम घ्या, त्यांनी अभ्यास केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, तर त्यांनी सांगितलं रामकृष्ण हरी नाम घ्या, प्रिस्क्रिप्शन दिलं लिहून, तर ते रामनाम आपण जर घेतलं तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. तर श्रद्धेने घेतलं पाहिजे, प्रेमाने घेतलं पाहिजे नाम. असं हे सुंदर नाम आणि हे जडजीव आहे तोच तारण ठेवलेला आहे रामनाम घेण्यासाठी. या रामनामातून आपल्याला काहीतरी कार्य करायचं आहे, काहीतरी दोषांचं हरण करायचं आहे, आपल्या वैयक्तिक दोषांचं, आपल्या अँसेस्ट्रल म्हणजे आपल्या वडिलोपार्जित दोषांचं आणि आपल्या संचितातल्या दोषांचं, असं सगळ्या दोषांचं हरण आपल्याला करायचं आहे. म्हणजे आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक असे तिन्ही तापांवर काम करणं, तिन्ही तापांमधले जे दोष आहेत, जे क्लेश आहेत, त्याचं हरण करणं हे आपल्याला कार्य मनुष्यात मनुष्य देहात राहून करायचं आहे. आणि आपण ते प्रत्येकाने करावं आणि हे करण्यासाठी घाई करावी, कंटाळा करू नये, असं माऊली सगळ्या अभंगांमध्ये सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत. तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरी राम.